तर मग हॅलो एव्हरीबडी, आज माहित नाही का मग ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, एकदम काही मिळाला मी माईक, माईकचे पार्सल आलेले. पहिले आपण ते पार्सल घेऊ आणि व्लॉगला कंटिन्यू करूया. मी तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉग मध्ये बोलला होता की माझ्या जुना माईक जो होता बोयाचा तो खराब झालेला आहे. आता मग आता आहे ना आपल्याला कसं बिघडून अपग्रेड करावा लागेल. बो पिकअप केलेलं आहे पार्सल मध्ये एक माईक, जो की मला असं वाटलं होतं की घेऊन टाकू ब्लॉगिंग वगैरे साठी, लॉंग ब्लॉग स्टार्ट करायचे त्यामुळे लागतील म्हटलं. म्हणून मी एक माईक घेतलेला आहे जो काही 1400 रुपयाचा आहे. आता मग रूमला जाऊन अनबॉक्स करतो आणि बघतो काय त्याच्यात. तुझ काय वाटतंय काय असेल याच्यात? हेडफोन नाही रे, नीट सांग. माईक. माईक कस का, माईक कस का, माईक कस का वाटतो तुला? माझ्या समोर ऑर्डर केलं. वॉरंटी कार्ड पडलं रे. अँड एअरपॉड्स येते बघा. हॅलो. हा चल. ए आयफोनच्या नाही घुसणार गाईस. आयफोन त्याच्यामध्ये कस का टाकू. ब्लॉग मध्ये नवीन कार्टून जॉईन झालेलं आहे. मी काहीच नाही जुना आहे. नाही रे याच्यामध्ये लॉंग ब्लॉग मध्ये काय मारा तू मस्त वाशी ना सेंट. आता मग हे बघा, माईक तर मागवला गेला होता पण माईक जो होता तो अँड्रॉइडचा होता. मग आपल्याला ना आयफोनचा कन्व्हर्टर लागेल पहिले लावायसाठी. मग आपण काय छोटा पॅकेट पडाला मागा माणसाकडे निघून जातो कन्व्हर्टर यासाठी आयफोनचं, जे माझ्या जुन्या माईकच्या त्याकडे पडलेलं आहे. आणि हा माईक जो थोडासा अँटिक पीस आहे म्हणजे अलग दिसतो झालं डब्बी डुब्बी पुरी गाईज. आमच्या माणस कावं सुकून गेलेला आहे. माणस सुकवून गावं गेला ते सांग पहिले. आता तुम्ही समजूनच गेले असाल की ना काय बोलला असेल माणूस का सुकलेला आहे. तर गाईस फायनली शेवटी आपला माईक कनेक्ट आहे. आपला माईक कनेक्ट झालेला आहे. अडॅप्टर बिडॅप्टर काय लावायचं तर लावलं गेलेलं आहे. या पोरेस ना माझ्या रिकाम काम कोणी करावं. ओ गया चला गया 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 करे भारत माता की जास्त चरबी उठते का नाही का म्हणून तुम्ही आम्हाला सध्या प्री वेडिंग चालू आहे माझ्या. सध्या प्री वेडिंग करतोय तू? हो शूट चालू. ओके गाईज आमचे बाकीचे बंद आहेत ना ते गायब होऊन गेलेले. आखो 3-4 मिनिट पुढे त्यांच्या गाईज विषय काय नेमकं. आमचे ना बाकीचे 3-4 जण आहेत, यश विवेक वगैरे गायब आहेत. हे बघा आमचे चालू इथून तुमच्या मांडर शिवार खूप गंद आहे भाऊ. गाईज आम्हाला पोलीस दिसले रस्त्यामध्ये. आम्ही दोन उतरून गेलेले आहेत. आमचे दोन पंटर पुढे जाळले गेलेले. आमचे दोन पंटर गेले पुढे, पोलीस आहेत मागे. रिकाम काय म्हणजे खतरनाक विषय आहे. म्हणून मग आपलं आपलं पाय पाय गेलेलं परवडे ना आपल्याला थोड्याफार पुढे पर्यंत. गाईज आम्ही जिथे बोलले ना रे, आम्ही जिथे मी फिरतोय ना तिथे पोलीस आहेत. पोलीस सापडताय डायरेक्ट चारीकडे. कारण की उद्या ना शिरपूर मध्ये देवेंद्र बोलून येणार आहेत आय थिंक. आता बोलताय ना हे चारीकडे पोलीस वगैरे दिसताय. बघून बरं काय विषय आहे. हे बघा ही जी आमची दवडलेली घंटा गाडी ऑल इन वन शिरपूर मध्ये सापडेल तुम्हाला. काही जाव आमचे दवडलेले टीम मेंबर सापडलेले किरकोळ बसव. अरे पोलीस ने गाड्या थांबले थांबले. आमचे सर येते सर काय म्हणता मग. एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित सगळं कर्ज पाणी अवधे गाऊ पोलीस ने जायला डायरेक्ट पोलीस का रे भाई. तुम्ही ब्लॉग मध्ये यायचे का? अरे हाय तर बोल रे. अरे भाई तुम्ही ब्लॉग मध्ये यायचे का रे? शेबू दादा होतोय तू नको ना रे. चांगला राहणार रे बिचारा चांगला आहे. आमना होती स्ट्रीट नी मोहित पाय. चला रे तुमच्या बघितलं बघा एवढा नेमका ब्लॉग बनवता येत नाही. आजच्या ब्लॉग जसा तसा बनवून दिलेला आहे मी. जर तुम्हाला आजच्या ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करून जावं.